Doutor. कसं वाटतंय? भारी म्हणजे सगळं निसर्गरम्य वातावरण आहे. हे काय तळ आहेत, मग गवत आहे, तळ आहे, सीताफळ आहेत, रामफळ आहेत, लय गावाकडे काय काय असते. इथं काय सीताफळाची झाड आहेत? हे काय सगळं सीताफळच आहेत. माणूस आहे, चल तिकडे बघू काय. बघायला चालू आता काय पाणी नीन तुमच्या पुण्याला आहे का असं नाही बाबा. कशी ही जागा, बस येत कवर सांभाळ, लग्नाच्या आधी सांभाळायचं म्हणलं पूर्ण, मग अवघड होऊन जायचं काम. बसलं तर अवघड नाही, लय भारी आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. काय हो परिसर काय निसर्गरम्य वातावरण. तुम्हाला बरं आहे जागा माहिती सगळ्या. जागा माहित असायला हे इकडं मी येतो कधी कधी फिरत असच एकटाच, त्यामुळे मला सगळं माहिती. एकटा पण फिरत तिथं? हा एकटा, हे इकडं गुराढोरे असतात ना. हा हा, त्यांच्या सोबत आपलं चहा पाणी ह्या त्या करीत. म्हणजे इथं गुरं पाणी पितात आणि तुम्ही मला इथं घेऊन आलेत? नाही तसं नाही, गुरं पाणी पितात पण इथं सगळे लपडे लपडे येतात ना गावा बी असेच. तुम्हाला काय माहिती हो, आता आम्ही गुराच्या मागे असल्यामुळे ठीक आहे. बराच अनुभव दिसतोय. नाही थोडं फिरता फिरता दिसत कधी. तर मला काय म्हणायचंय आता लग्न बदला बदला विषय. हा नाही महत्वाचं बोलतोय मी. मला तर काय म्हणायचंय, लग्न जमले आता काय कोणाची भीती नाही. मग तर मला मला असं म्हणायचंय की काय. हा काय लग्न झाल्यावर तुला तिकडे गोव्याला नेईन, तिकडे तुला विदर्भात नेईन. विदर्भात मी नाही येणार, तुम्ही जा. अरे तिकडे लय काय काय बघायला तिकडं काय आता काय सांगायचं. ऊन, दुष्काळ, काय अजून विदर्भात. मला काय नाही बाबा, मला एकच आहे. लग्न जर झालं का तर तुझ्या मनावर कुठं कुठं फिरायला जायचंय, कुठं कुठं नाही. तू पुढं मी माग, तुम्हीच तर म्हणायचं हो ऐका ना मला तिकडं जायचंय, हो ऐका ना मला इकडं जायचंय. तू एवढी जरी बोललीस का तरी ठीक आहे. म्हणजे मला काय आता जे करायचंय का ते सगळं तुझ्यासाठी. मला काय करायचं मला कोण बघायचंय. फिरू आपण, तुम्ही म्हणताय ना तसं सगळीकडे फिरू. भारी भारी ठिकाणी मी सांगल तुम्हाला कुठं कुठं जायचं कुठं कुठं नाही. त्यातलं कसं आता तू सिटीतलीस, मी गावाकडचं मला काय एवढं कळत नाही. पण तू म्हणशील तिकडे जाऊ आपण. मला काय फक्त जाऊ आणि वेगवेगळं काहीतरी खाऊ पण. हां खाण्याचं बघा अगोदर, फिरण्याचं काही होईल खाण्याचं बघा म्हणजे कसं सगळं व्यवस्थित वाटेल. नॉन व्हेज, मोमोज, पिझ्झा काय असते ते ना माहिती. मी तर पहिल्यांदाच ऐकतो गावाकडे असलं काही माहित नाही. जाऊ दे मी शिकवल तुम्हाला काय कसं खायचं काय खायचं कुठं कुठं सगळं बेस्ट मिळतं मी सांगेल तुम्हाला. सगळीकडे तिकडे जाऊ आपण. हां तू सांगत असेल ठीक आहे. आणि दुसरे काय माहिती का, माझं लई तुझ्यावर प्रेम आहे आणि मला एकच वाटतं की माझा जीव आहे तोपर्यंत फक्त तुझ्या चेहऱ्यावर आनंदच बघावं मी, ह्याच्या पलीकडे मला काही नको आहे. बापरे, कारण की प्रेम असते एवढे ना त्याच्यामुळे नाही ते काय. हे बघ आता हे तू काय बोललीस आले आले हे घ्या, हे तर ठुलं आहे सांभाळून. आता हे लग्नाच्या आधीच असं म्हणलं तर पुन्हा काय काय सांभाळायला लावची. मला तर पंचायत झाली सांभाळ लावलं म्हणजे कामच आहे तुमचं. हे असं सगळं धरायलाच पाहिजे तुम्ही. आता हे दिलंय, उद्या परवा पर्स देईन, परवा मग चप्पल, म्हणजे चप्पल नाही पण देईन. काय काय गमत काय, आता हे धरलंय उद्या जी म्हणतील ती धरीन मी, त्याचा विषय नाही. पण लग्नाच्या आधी असं म्हणजे लोक मला नाव ठेवतील ना. कसे नाव ठेवतील म्हणजे बघा लग्नाच्या आधी असं वागवायला लागला आणि कुठं काही करायला काय होते. त्याला लोक काही नाव ठेवायच असतात नाही लक्ष द्यायचं. पण मी त्याला एकच सांगेन बाबा माझ्या लई बायको प्रेम आहे, मी तिला कधी आनंदाच पाहणार आहे, मी हेच करणार आहे, मी तेच करणार आहे. सांगायचं बिंदास, मग घाबरायचं कशाला. तेच ना, मी आजपर्यंत लई पुरी बघितल्या पण तुझ्यासारखी पुरगी मला म्हणजे कुठे दिसली बी नाही, आठवली बी नाही. आणि जेव्हापासून तुला बघितलं ना तसं माझा काजा ठोकाच चुकला आणि मग एकच ठरविलं लग्न करायचं हे सोबतच. मी घरी सांगितलं लग्न करायचं हे सोबतच, मला काही घेणं देणं नाही. तुझ्या घरच्याचं काय म्हणणं. माझ्या घरच्यांचं कुठं काय, माझ्या घरचे तुम्हाला माहिती आहे माझ्या शब्दा पुढं नाहीत काय. मग काय नाही आपण काय करू, लग्न झालं की मग फिरू आपण. मी सांगेन तुम्हाला कुठं कुठं फिरायचं कुठं नाही. काय करते, फोटो काढायचा आपण. वा काढ एक मस्त फोटो. फोटो बिटो काढू जरा, असं चमकायला पाहिजे, जोडा कसा झाला पाहिजे असं चमकायला पाहिजे.
असं करा. कसं करू? असं असं. हे काय स्टाईल आहे होती? बरं स्टाईल आहे. लय माझा गोरा निघला फोटो. माझ्यासोबत राहून अजून एक काढू. वा मस्त. शॉपिंगला पण घेऊन जाणार ना मला? ए सगळीकडेच. तुला कुठं नाही म्हणून नाही, तू म्हणलीस ना हे पाहिजे तुला ते, मला काय करायचंय? सगळं काय लागतं ते तुम्ही तुला देणार आहे, मला काय. आपण मस्त शॉपिंगला पण जाऊ, सगळीकडे जाऊ. सगळीकडे सगळीकडे काय सुटीच नाही. आता जमलंयच म्हणलं आता काय. तुझ्याशिवाय मला म्हणजे आनंद बी नाही. काय ते तुझं सगळं, मला काय करायचं तेव्हा. बरोबर आहे, मग माझं पण तसंच आहे की. हा ना, माझ्यावर किती प्रेम. कोणी येऊन देत, मी कोणाकडेच बघणार नाही. मी आतापर्यंत पण कधी कोणाकडे बघितलं नाही. तर मग काय नाही प्रेम आहे माझ्यावर. किती प्रेम आहे? खूप. आता तुम्ही विचार करा, कोणी किती पण भारी होऊन देत, मी बघत नाही कोणाकडे. याच्यावर कळलं पाहिजे तुम्हाला. हो असं बोललीस ना, मला लई बरं वाटत. मला वाटते खरंच माझ्यावर लई प्रेम आहे तुम्ही. हाय हाय म्हणून तर बोलते. माझ्या तुझ्यावर बी लई बरं का माझं प्रेम, पण मी नाही शब्दात सांगू शकत. ते खाली ठेवू नका. हे ना हातात धरून बोला, जे बोलायचं हातात धरून बोला. काय असतं हे, काय कशाला आणलंय गमजा? कशाला आणलंय म्हणजे चार लोक बघत असतात तोंडाकडं. मी तर इतका आनंदी ना की मला अशी बायको भेटली तुझ्यासारखी. मला लई म्हणजे लईच आनंद आहे. माझा आनंद असा गगनात महिना गेलाय, मला एवढा आनंद आहे. तुम्ही माग बसल्या तर मी पण बसू का? धराय बस. मी सांभाळतो ना, मला काय तर आता सगळं सांभाळायला वाईस तू. जवळ ते कशाला खराब केलं? बरं बाबा बस बस कसं बसले लवकर बस. खोलं होत तेवढी घेतली चप्पली. काय माहिती तुझी? तुझी माझीच काय माहिती, बघू फोन. तुलाच माहित नाही मग कोणाला माहिती? आता केवढं वस्तू मी एका एका वेळेला घेत असते, कसं लक्षात राहील की हे किती लागलं म्हणजे कितीला घेतलं? 50-60-70 काय ते. 50-60-70 350-350 पुढे चप्पल असतात माझ्या. म्हणजे ही केवढ्याची मग? आता तेच नाही माहिती, मी एका वेळेला एक नाही अशा भरपूर गोष्टी घेते, त्याच्यामुळे बिल खूप होतं ना मोठं. अच्छा, अशा मोठ्या मोठ्या बिलांची जरा सवय. 350-350 चप्पल आहे ना, अजून 20 टाकले असते, नवी आली असती. नवीनच होती ती. हो का? भांडू नका माझ्याशी. आहे का तू सगळं प्रेमानच वागायचंय मला? मी तुला आयुष्यभर त्रासच देणार नाही, मला कशाला भांडायचं तर. मीच खरं स्वतःला लय नशिबवान समजायला लागले आता. हा ना, काय करते आता बोल की कमक बसलीस. बोलते ना. मला काय बाबा, मला फक्त आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावर आनंदच बघायचा आहे. मी दुसरं काही नको, मला मला काय कोणी बघणार नाही, मला कोणी काय नाही. फक्त मला म्हणले पाहिजे का सुनीलची बायको आहे बाबा, एकच नंबर. गावात बी माझ्या आईवडिला सगळ्यांना वाजलं पाहिजे. आणि सगळं काही म्हणजे म्हणले पाहिजे. कुठूनच आणली असं ही पोरगी, इतकी सुंदर, इतकी हे. खरंच राव, गावामध्ये सुनीलरावच्या बायकोनं धमाकूळ घालून टाकला. आजपर्यंत अशी कोणाचीच बायको नव्हती गावामध्ये. हे ते अगं मी बोलतोय तू. हा हा काय करतेस? मी इकडे का पाहतोय आणतोय तू? हा हा करली बोलते ना. सगळं काय म्हणजे मला काय नको, फक्त तूच पाहिजेस. बरं ऐक ना, मी थोडं जाऊन आलो इकडून, दोनच मिनिटं, थोडं अर्जंट आहे, अर्जन्सी इमर्जन्सी. मला मी आलो 5 मिनिटात जाऊन. हा इथंच बस, कुठं हालू नको. इथं जर हरपलीस ना तर पुन्हा सापडायची नाही. इथं लय गली बोळ आहेत. अरे मातिया. हा येतो येतो. काय घाई नाही हा? बर फक्त जाऊ नको कुठं. हा काय बघताय? काय नाही, तुझ्याकडेच बघतोय. दुसरं कोण आहे का इथं? निसर्ग बी तुझ्या पुढे फिका दिसायला लागला सगळं. ओ माय गॉड, खरं? बापरे, खूपच मोठे मोठे डायलॉग देते तुम्ही तर. नका आता तू एवढी सुंदरच दिसतेस. लग्न ठरलंय पण माझं आता काय. त्याला काय होतंय लग्न ठरलं तरी? ते एवढा कुठं शहा नाही ते दिसतच गायबाने दिसतंय ते. हा ना खरंय. उगच मोठे मोठे पाहता, मम्मी तुला इथं फिरवन तिथं फिरवन, हे घेऊन देईन ते घेऊन देईन. वैताग आला मला त्यांच्या बडबडीने.
10 वेळा एकच एकच गोल गोल फिरून फिरून तेच त्याला काय लक्ष द्यायचं जास्त आता सोडणार कसं ना त्याला त्याला काय लगेच द्यायचं सोडून लग्न ठरलंय घरी पण त्याला घरच्याला सांगायचं असतं काहीतरी आपलं काय सांगणार काही बी सांगायचं असते ते येडे बिडे काही बी सांगायचं असते का पाहण्याचे असते हा ते हाय म्हण खरं तर आपण असं काहीतरी करू शकतो मग काय आधी का नाही भेटले तुम्ही मला मला आता शिक माहिती झालं मी आलतो आपलं असं जिकडं ते मला दिसलं ते म्हणलं चला आपलं काय झालं ते तरी बघा आपलं बरं झालं ते गेले म्हणजे बोलते तरी गेले ते तिकडे बोलतं तरी आलं ना आपलं तिथून तसंच घरी गेलं तर बरं होईल इतकं डोकं खात होता ना 10 वेळा एक मी इकडे किर झालो त्याचं ऐकू ऐकू हो ना मला तर कसं झालं असेल मला तर तेच म्हणतोय मगापासून लय वेळ झालं तुम्ही ते बसलेले नुसते आपली बडबड 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 डोकं दुखायला लागलं माझं आणि हे करून देऊ तुला तिकडे घेऊन देऊ तुला इकडे घेऊन जाईल कुठं नेणार मला फिरायला फक्त नाव सांग कुठं जायचं कारण तो मला सगळं फिरायला घेऊन जाणार होता शॉपिंग करून देणार होता मी म्हणाल ते खायला घालणार होता सगळं तुम्ही करणार तू म्हणशील ते हा मग ठीक आहे आता परत माझाच लॉस आहे बाबा काय लॉस तुझा मग त्याच्याशी नाही लग्न केलं तुमच्याशी केलं कुठून नेलंच नाही तर तू म्हण फक्त आपण लग्नाच्या आधीच फिरायचो जमतंय का तुला नाही लग्न आधी नको लग्न नंतरच जाऊ ठीक आहे चल तू म्हणशील तसा चाल जाऊ काय चाललंय लाज जर काहीतरी माझ्या सगळ्या लग्नाची का पाहते ह्याला कुठे फिरवाय नीती हा अरे काय वारे दुनिया तू बायको थोडी झाली ते अरे बायको झाली म्हणजे जमलंय ना माझ जमलंय फक्त हा जमलंय फक्त मग तुमचं काय चाललंय झालं कुठे लग्न अजून झालं कुठे लग्नाच्या आधी तू दगड उचलायला लागलास तिच्यावर हो बरोबर आणि आतापासून मला मारायला लागला अरे लग्न नाही जमलं तरी लग्नाच्या आधी अशी लपडी केल्यावर मी काय दगड नाही तर काय म्हटावं चपला का हवा घेऊ का हाणून हा काय ते तुला लाज वाटली पाहिजे मुलीची सोडलं परके संग अशी लागलीस का पाहण्याला ये बघ तुला लग्नाच्या आधी दगड हाणायला लागला आणि हो अरे दगड हाण तर काय मग काय चपला खोल डोक्यात माझ्या तुझ्या घालून चपला डोक्यात त्याला काय होत अरे लग्नाच्या आधीच लपडे करायला लागली मग लग्न केलं तर काय केलं अरे अशी कशी आहे उलिस तर लाज वाटली फाईन तुझ्या जीवाला तू हात एक दगडाच रट्या तिच्यास मग भुकणं बुका बुका करा भुकणं भुकणं कराय पाहिजे तुला बोलता येईल का नीट जरा अरे बोलता येईल म्हणजे काय मी काय मग पण किती ती किती किती तू साधा चेहरा ती भंगार भंगार गाडी ना त्याच्यावर घेऊन आले मला ती गाडी काय त्याची अग तू जर माझ्यासोबत लग्न केलं असं त्याच्या 50 मर्सिडीज उभ्या केल्या असत्या शेवटी सुनील भाऊची पोज आहे हा आणि तुला काय ग साधा चेहरा अंदाज घ्यायला म्हणल्यासारखं माझ्यासोबत किती का पाहिलीस किती काय तुझ्यासाठी मी किती स्वप्न रंगविली ते किती स्वप्न आकारले होते किती बोर करत होते ह्याचा विचार केला कधी अरे माझं तेवढं तुझं प्रेम तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला एवढं बोर केलं का हा तुला म्हणलं गोव्याला नेईन तुला विदर्भात नेईन आणि तू आता ही चांगला हा तू आता मला चांगला विदर्भात दाखवला असतो ते पण नाही जात मला सगळीकडे ते म्हणले तू म्हणशील तिथं घेऊन जाईन मी ते म्हणेल तिथं घेऊन जातो मी तिला हा तू कोण आहेस बाबा हा कुठून तसली तसली ती बेल्ट कुठला चष्मा काय लावून आलास काय मी स्टाईल आहे तुला कळत आहे का काय असं पिवळ्यावर निळ इट्स नॉट अ स्टाईल ते तू इंग्लिश ती पुण्याची इथं नको मारू मला माहिती पुण्याच्या पुरी कशा असतात त्यांना स्टाईलिशेस मुलगा पाहिजे त्यांना गावाकडच्या मुलाचं कवच पटत नसतंय ज्यांच्या जशाला जास्त तसा पाहिजे तो असं तुमचं काम आहे पण किती किती कमाल खरंच पुरीची कमाल असते लग्न करायचं एका सोबत गप्पाच्या दुसऱ्याला लग्न नाही केलं तुझ्या सोबत तिने पण किती पुरी घुली येतात बघा ना राव पंचायत काय उपयोग नाही इकडे बरं झालं मला कळलं जा तुला कुठं जायचं तिथं मी नाही तुला आडी चल मी की लग्नाच्या आधीच असं नाटक म्हटलं काय करायचं बरं झालं मला अगोदरच कळलं हे जा तिकडे कुठं जायचं तिकडे मला नाही पाहिजे आवाज हळू ठेवून बोलायचा काय हळू ठेवून बोलायचं हे नेट बोल कमी आवाजात बोल तुझी बायको नाही कोण नाही ते लग्न जमलंय फक्त तुझं काय मला आता काय खरं नाही पुरी मला पुरीची किती कमर वाटते तुझ्यासोबत मरण तुझ्यासाठी हे करीन तुझ्यासाठी जीव देईन आणि हे जे लग्न व्हायचे आधीच असे पळा पळ लावलेत म्हणल्यावर काय पुरी काय आधी पास नव्हतास नसे ती पास अरे सुनील भाऊ काही करीन कुठून बी तुला तर माहिती भाऊची पोज आणि खर्च रोज आहे नसलं तर दीपास पण असे मग तुला मग सांगतो पुन्हा तू माझ्यापाशी गर्दी कमी कर माझ्या डोकं देऊ ताण देऊ नको तो तू जा मी कुठेही बघन आणि लग्नच करीन
तुझा जा आपला 10 पान त्या गाडीवर मागत बस जा नको मला आशा अरे तुला कळत काही शी एक पोरला फसून तू यासोबत लग्न करती किती महा मूर्ख आहेस म्हणतो तो मूर्खाचा मुख्याध्यापक आहे शिसोबत लग्न करायला लागलास यार मी मूर्खाचा मुख्याध्यापक पाहिलाच आहे ते बघतो मी नंतर तुला आता नाही तुला नंतर पस्ता होईल चल जा मला नको असले कर गर्दी कमी आहे पासून पुढे चल जळतात नाही जळतात ते जळत मला काय करायचं जळायची गरज आहे तवा शेवटी भाऊची पोजन खर्च मी कुणा जळणार नाही आणि कुणाचं जळून घेणार नाही जळत आहे म्हणून असं बोलताय जा जा मला नाही पाहिजे जा येतोय दूर ए चल जळू द्या कुणाला जळायचं कुणाचे लाकडं व्हायचे कुणाचे काय कोळसे व्हायचे ते होऊ द्या तुमच्याच होईल कोळसा अरे मला तरी लोक म्हणायचे सुनील भाऊ नको लग्न करू पण मला वाटलं पोरगी चांगली करा लग्न मग काय लग्न करायचं काय चांगली पोरग चालाय एकाला सोडून दुसऱ्या सोबत चालली पोरगी साधा चेहरा अंदाज घेरा काय बेग येऊ तुला मी अजून मी सांगतोय पोरीचं काय खरं नसतं आता बघ तुझ्या देखत मला सोडलंय का नाही आणि तुझ्यासोबत लग्न करती तुला मी बघतो रे पुन्हा काय व्हायचं ते तुला लय पचायचा फिंड राव नको माझा ऐक नाही ही दिसते अशी तशी नाही राव हिलय आता काय सांगायचं हे चल तुम्ही मला लक्ष देता सुनील भाऊ काय म्हणली होती ती या किती कुणावर प्रेम करा शेवटी ते त्यांची लायकी दाखवतात मस्त गाडी हा मग काय कलर पण खूप भारी आहे हो हो मी चक्कर मारून येऊ का पटकन मी काय आलो सोबत डबल सीट कुठे येते मला एकटी मस्त जाते चक्कर मारते आणि येते ठीक आहे हे सगळं ठेवून देते जरा डिक्कीत काय झालं कुठे गेली ती अरे ती चक्कर मारायला गेली येईल ना आता चक्कर मारायला गेली हा अरे असली कसली चक्कर आहे तिची अरे 4 किलोमीटर गेली तरी वापस यायचा पाता नाही हे कोणची चक्कर आहे आता तिची बाबा अरे मी सांगतोय तुला अरे गाडी पण घेऊन गेली ते पण गाडी नेली सगळंच नेलं मी तुला सांगतोय पोरीच्या नजर लागणं योग्य नाही पोरी कधी फसते आणि काय काय करतात काय सांगता येत नाही सांगत होतास ते बरोबर मी तुला पाठीमाग म्हणलं तुला पश्चाताप होईल आपण किती कोणावर प्रेम करा ते शेवटी त्यांची लायकी दाखवतातच त्याच्यामुळे आपण ठरवलं पाहिजे प्रेम कुणावर करायचं आणि कुणावर नाही मी तुला सांगतोय पोरी अशाच असतात नाही त्यांच्या नजर लागून जमत लयच खुश आहे बरं मी आज या खुशीमध्ये मला एक गाणं म्हणायची झाली आणि ते गाणं असं दिल तो खोया है यही पे कही पे दिल तो खोया है यही पे कही पे तू जरा बता तू जरा बता दीड तास झाली या झाली या गायप दीड तास गेली ती झाली या गायप हाय का काय पता हाय का काय पता गपन बाबा काय झालं मी आधीच एका टेन्शन मध्ये गाडी पण गेली पोरगी पण गेली कुठली गाडी कुठली पोरगी काय काय म्हणतो तू यासोबत आलती ती पोरगी अरे तुला काय लाज आहे का तू यासोबत होती ती माझ्यापासून कुठे होती अरे तू कर तू यासोबत आलती ती अरे पण तिला घेऊन गेलतास ना मग कसं म्हणतात असलं घेता आला आलो इथपर्यंत ती गेली मग मग कसं ताला मध्ये म्हणतात मी माझं बघून घेऊ अरे तुला म्हणतोय मी प्रेम कुणावर करायचं कुणावर नाही आपल्या हातात असतंय कुठेही कोणाला जीव लावा त्याशिवाय त्यांची लायकी दाखवतात अरे तुला माहिती असं ना कुठे गेली असं मला काय माहिती तू तिकडेच घेऊन गेलास मग कसं लगेच तावा ऐ भाऊची पोज हेन तेन अरे शेवटी भाऊची पोज फक्त सुनील भाऊचीच गेली का नाही तुला सोडून मला माहिती होतं पुरी म्हणजे पुरी असतात पोटाला पोटभर खातात पण दुसऱ्या जीवाला घोर लावतात तुम्हाला कवा कळायचंय त्याच्यामुळे पुरीच्या नादाला मग लोक नाही जमत ती काय आता करा जो लडकी ओके बीच मे आएगा ओ कभी ना कभी मर जाएगा तुला आता नियम माहित नाही निर्बंध लय कडक आहेत प्रेमाचे काय मर जाय मग हे मारायची पाळी झाली आता अरे झालं काय गाडी गेली पुरगी गेली सगळंच गेलं सांगतोय पुरीचं नका नादर लागत तू असं तसं तुम्ही काय आम्हाला कोलतात चष्मान बिस्मा घालून तरी फायदा आहे आता अरे तुला तर म्हणलं तर मग दगड घालू का पण तू नका म्हणलास या चष्म्यानं सगळा कोळ केला सगळा घोटाळा झाला चल मला सोड इथं कुठं तरी आपलं कशाला ते बघ किती कडे लाजलकारी अशी दे सोड नका तिथपर्यंत अरे कशामुळं गाडी गेली माई सगळंच गेलंय नाही तिचं तुझ्यावर प्रेम होतं तुझं तिच्यावर प्रेम होत तुझ्या ओळखीची होती ना ती अरे मला काय करायचं जा किती गाडी बसून ती पुढे पळली तू असं माग माग पळावा काय माग माग 1.5 घंटा झाला आता कुठं पळू राहणार पळू मी सांगतोय प्रेम कोणावर करायचं चल येऊ का
अर घेऊन जा रे मला हे माझं मी एकटा थटाच जाणार शेवटी भाऊची पोज सुनील भाऊ म्हणाय दिलं घंटा लागतं मला जरा तुमच्या दोघांचा एक डाव दिसतोय जरा काहीतरी कोण पुढे गेली मला गुरुन चांगलं माहिती गाडी पण नेली सगळंच नेलं अरे तुझ्या देखत जी पुरगी मला सोडून तू यशोध का पाहती ती माझ्या सोटेबल डाव कसा करीन ती गेली तर गेली तिची चिंता नाही आता मी दुसरीच भागणार पटकून करून घेणार लग्न येऊ का मला पण घेऊन जाणार इथं अजिबात नाही अरे रे जे पुरीन पुढं दुसऱ्याला त्यांची लायकी दाखवतात त्यांना तुम्ही कवाच मदत करीत नाही पुरीसाठी फक्त आपलं तर आपलं काही होईन पण तिसाठी तू आम्हाला किती धोका दिलास किती धागा दिलास येऊ का आणि शेवटी कसं लाखात तिथपर्यंत मी बोलू तो कोणाला तरी वाटामध्ये अजिबात नाही भाऊ मला गरबड मला जाऊ तिकडं मला तिकडे जाऊन लय काम येतं मला तिकडे फॉर्म भरायचा येऊ का मग बस काय हा आता तू न्याय नास काय व्हाय नसा आता काय करू इथं कसं हे बघ ती गेली त्याच्याबद्दल मला दुःख नाही एक गेली म्हणून काय झालं दुसरी बघू पण गेली तर जाऊ दे रे गाडी घेऊन गेली अरे गाडी जाऊ तिकडे गाडी काय पुरीची तसलंच असतं बाबा स्वतः जीवाला टमटम करते पोरा जीवाला असा घोर लावून ठेवतात त्याच्यामुळे कुणाच नादा लागतो तुला खिसरे सतरा वेळेस सांगितलं होतं मी मगावी सांगितलं तू म्हणलास नाही नाही मी माझ्या मी थाटत आहे आरतीच्या रूपाकडे बघून मग सगळं हे झालं ना अरे बाबा मी तुला सदरच सांगत आलो आहे साधा चेहरा ना अंदाज घेरा फक्त काय सांगायचं बस जाऊ दे कशा लवकर तरी तुला आपलं लक्षात राहते काय गोष्टी आता तरी पुरीच नादाला लागू नाही बाबा आता काय आता चुकून सध्या पुरीच्या नादी लागणार नाही मी मग गेली का नाही सोडून अरे तुला कळू नका जिने पहिल्यांदा सोडली ती दुसऱ्याला काय सांभाळेन मी सतत सांगतो माझं कोणी ऐकत नाही सोड मला हा बाग येड्याने करू जाऊ नाही त्याचं